नमस्कार, मी ईशा जगताप. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासून घडलेल्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळल्यानंतर पालिकेने प्राथमिक चौकशी करून काल संध्याकाळी कारवाई केली. या कारवाईत आरपीएस इन्फ्रा ही कंत्राटदार कंपनी काळ्या यादीत का टाकू नये याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्याचे म्हटले आहे. मात्र हा कारवाई अहवाल ही मुंबईकरांची फसवणूक असल्याचे उघड झाले आहे. 2016 साली मुंबई महापालिकेत रस्ते बांधणीत अंदाजे 350 कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा जी चौकशी झाली त्यातून अनेक कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. यात पूल दुर्घटनेतील जबाबदार आरपीएस इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचाही समावेश होता. एकदा कंपनीला काळ्या यादीत टाकले की ती कारवाई पुढील 6 वर्षांसाठी असते. त्यामुळे काळ्या यादीतील आरपीएस इन्फ्राला पूल दुर्घटना प्रकरणी पुन्हा काळ्या यादीत कसे टाकता येते? ही कंपनी काळ्या यादीत असताना त्यांना पुन्हा काळ्या यादीत टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीस कसली बजावता? हा सवाल विचारला जात आहे. आज पंतप्रधान मोदींनी भाजपाचा प्रचाराचा व्हिडिओ ट्विटरवरून जारी केला. भ्रष्टाचार व अन्यायाच्या विरोधात लढणारा प्रत्येक भारतीय चौकीदार आहे, त्यामुळे मैं भी चौकीदार हूँ असे त्यांनी म्हटले आहे. मैं भी चौकीदार हूँ हे वाक्य त्यांनी जनतेच्या तोंडी घातल्याने यापुढे चौकीदार चोर है असे म्हणणे राहुल गांधींना अवघड जाणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याची तयारी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी केली होती. मात्र आता युती झाल्याने पेच निर्माण झाला असून अर्जुन खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. जालन्याची जागा शिवसेनेकडे द्या किंवा मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी द्या अशी मागणी त्यांनी आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्या सकाळी 11 वाजता औरंगाबादच्या युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंतिम निर्णय जाहीर होईल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेची युती असली तरी गोव्यात तशी युती नसल्याने शिवसेनेने आज कामत व रेखा नाईक या दोघांची नावे लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केली. काँग्रेसने काल रात्री 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश, आसाम, तेलंगणा, नागालँड, मेघालय आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी ही उमेदवार यादी जाहीर केली. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायनाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार होती, मात्र श्रद्धाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे. आता श्रद्धाच्या जागी या चित्रपटात परिणीती चोप्रा दिसणार आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakar.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा आणि अपडेटेड रहा.